सकाळी बाराच्या सुमारास मी उठले बाबांना काही कळायचा प्रश्न नव्हताच आज खूप थकल्यासारखं जाणवत होतं थोड्या वेळासाठी मी सगळं काही विसरले होते जणू मी एकटी एकांत वसात अगदी रमले आहे पण पुढच्या क्षणी मला भीषण सत्याची जाणीव झाली रात्री काय झालं हे मला लख आठवलं मी आज सुद्धा घरी सगळं निरीक्षेनेच करत होते मला त्या खोलीत जायचे होते ती खोली मला स्वतःकडे खेचत होती आज जरा त्यातल्या त्यात ऊन त्यात होतं त्यामुळे जरा प्रसन्न वाटत होतं मी त्या खोलीत गेले कुणीतरी मला पोलावून घेतलं होतं ती मला काल मिळालेली पाने माझ्याबरोबरच होती त्या पानांमुळे मला भयान सत्याची जाणीव झाली होती काल रात्री सगळं घडण्याआधी मी त्या पानांचा अर्थ लावला होता त्यावर काहीतरी लिहिलेलं होतं स्पष्ट नाही पण जे काही होते ते भयानक होते त्यावर काही अक्षरं होती मला बळी हवाय आणि तू तो मला मिळवून द्यायचा आहेस तुला स्वप्नात येऊन मी सगळं काही सांगेन ही सोसायटी माझ्या जागेवर बांधली आहे इथे या सोसायटीच्या खाली आधी स्मशान होतं आणि ती माझी जागा होती मला या स्मशानात गाडलं गेलं लग। तेव्हा ही सोसायटी नव्हती पण कित्येक काळ इथे राहून मी या स्मशानाचं रक्षण करत होतो आता मी या सोसायटीला नाहीसं करणार करणी करणार करणी तो माझ्या फोनमधला पिशाच्याचा फोटो तिथे त्या खोलीत त्या पिशाच्याच्या पायाच्या उलट्या खुणा होत्या पण ते पाय वाटत होते तिथे त्या खुणांमध्ये रक्त मिसळले होते मी खोलीत प्रवेश केला होता ते कपटातून कुणी जोरजोरात हलवावे तसे हलत होते पण आता ही करणी ती पायी का करते हे कळत नव्हतं कारण ती पानं खूप जुनी वाटत होती पिवळी पडली होती आणि बऱ्याच प्रमाणात वाळवीची शिकार सुद्धा झाली होती मी त्या कपाटाकडे गेले त्या कपाटाचं त्या रुग्ण होतं कुणीतरी मला काही करण्याआधीच मला त्या कपाटात खेचून घेतलं ते कपाट नव्हतंच खंडर होतं मला तिथे अस्पष्ट असा कुणाच्या तरी कुजबुजण्याचा आवाज येत होता मी कान देऊन ऐकत राहिले फोन घेतला आणि माझी बोपडीच वळाली प्रत्यक्ष आत्मा माझ्याशी बोलत होता आवाज थोडा ओळखीचा वाटत होता जरा लक्षपूर्वक ऐकल्यावर मला कळलं तो आवाज दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसून चार वर्षांपूर्वी मरण पावलेल्या माझ्याच आजीचा होता ती मलाच सांगत होती हे बघ साक्षीजी आता त्या बाईचा बाहेर तांडव सुरू आहे तो राक्षस पण तिथेच आहे म्हणून मी तुला आत ओढलं त्या बाईची सासू करायची तिला अख्या सोसायटीला संपवायचं होतं का माहीत नाही पण त्या कर्णीचा जास्त मोठा प्रभाव आपल्या घरावर झाला तो शैतन आता तुझ्या जीवावर ही तिची सून ती पण तिच्यासारखी तिची सासू केली पण मरताना सुनीला सांगून गेली आणि कर्णीचा मंत्र देऊन गेली मेल्यावर सुद्धा अशीच बसली सोसायटीच्या मानकुटीवर मी हे सगळं आवाक होऊन ऐकत होते अचानक मी त्या भुयारात गेले म्हणजे कदाचित माझ्या आजीनेच मला तिथे पाठवलं त्या भुयारातून तीन रस्ते जात होते एक सरळ आमच्या घराकडे एक त्या पायीच्या घराकडे आणि एक खंडरमध्ये आमच्या मागच्या बाजूला एक बंद घर होतं एका खोलीचं विटांनी बांधलेलं होतं बंदच होतं बऱ्यापैकी जीर्ण झालेलं होतं पत्र्यावरची ताडपत्री झिजून तिथे छोटी छोटी झाडं उगवलेली होती काही विटा पडल्या होत्या तिसरा मार्ग तिथेच त्या बंद घरात जात होता खरं तर आतून अजून मी ते घर पाहिलेलं नव्हतं आज पहिल्यांदाच पाहत होते तिथे सगळं विचित्र सामान पडलेलं अर्धवट कुचका देह पडलेला सुकलेलं रक्त पडलेलं अर्थात तिथे बळी दिला गेला होता आणि बळी माझ्या मानलेल्या भावाचा होता जो आमच्या शेजारी राहत होता समोर एक भग्न अकराळ विक्राळ उग्र मूर्ती होती मी तिथे आले तो राक्षस तिथेच होता मला काहीच समजत नव्हते त्या राक्षसाला रक्त हवे होते तो आता माझ्या दिशेने येत होता त्याचं कापलेलं मुनक का त्याच्याच हातात घेऊन त्याची जीप रसरसत होती माझ्या नरडीचा घोड घेण्यासाठी मला प्रश्न पडला होता जर आजी मला सावध करत होती तर तिनेच मला या नरकात का ढकलले तेवढ्यात एक म्हातारी तिथे प्रकट झाली तिने माझ्या आजीचे घेतलेले रूप क्षणात पालटवले आणि विक्षिप्त छदमी ती सुद्धा तिथे आली होती आता मला मार्ग कोणता सापडत नव्हता मी देवाचा धावा करत डोळे घट्ट मिटून घेतले पुढे काय होत हे पाण्यासाठी मरण निश्चित होत आता माझ्या शरीराला उष्णता जाणवत होती अग्निच्या ज्वाला आवाज येत होता मी डोळे उघडले ती बाई ती म्हातारी समोर बळीची तयारी करत होत्या चेहऱ्यावर हसू होते समाधान होत खूनशी समाधान मी पुन्हा डोळे मिटले ते कदाचित न उघडण्यासाठीच मी डोळे किलकिले करून पाहू लागले मी सुरक्षित होते पण माझ्या समोर त्या बाईचाच छिन्न विछिन्न देह पडला होता तिचे डोळे कुणीतरी काढून घेतले होते हातपाय दुसरीकडेच होते ती म्हातारी बाई गायब झाली होती समोर रक्ताचा सडा पडला होता हे असे फासे उलटे कसे पडले ते कळायला अजूनही काही मार्ग नव्हता समोरचा अग्निकुंड विजला होता समोरची मूर्ती सुद्धा नाहीशी झाली होती मी आजूबाजूला बघत होते काहीच सापडत नव्हतं या सगळ्यात माझ्या भावाचा नाहक बळी गेला होता मी दुःखी अंतकरणाने बाहेर पडायचा मार्ग शोधत होते ते धूळ सुद्धा कुठे दिसत नव्हतं मी मार्ग शोधायला जाणार इतक्यात समोरून एक प्रकाश झोत आला आणि ते धूळ प्रकट झालं माझ्या पोटात आता गोळा आला होता एकदा वाचले पण आता काय नक्की काय चालले तेच कळत नव्हतं ते धूळ माझ्या पुढ्यात टाकलं होतं पण ते काय हालचाल करत नव्हतं त्याच्या डोळ्यात अंगार नव्हता त्याचं शरीर अर्ध माणसाचं होतं त्वच्या शरीरावर लोमकळत होती काहीतरी आवाज येत होता ते जे काही होतं ते शांत होतं मी जराशी पुढे सरसावले त्या ते तेजाने माझे डोळे मिटत होते माझ्यासमोर एक तेजस्वी पुरुष उभा होता पण त्याला टोकं नव्हतं मी फोनमधून फोटो काढला तर तो तोच होता तेच ते धूळ लिपलिपी पण प्रत्यक्ष तो वेगळाच दिसत होता माझी भीती आता बरीचशी कमी झाली होती आणि मी धाडसाने पुढे आली होती त्या खोलीचं रूपांतर आता एका प्रशस्त खोलीत झालं होतं तो आता बोलू लागला होता त्याचं शिर त्याच्या हातात होत मी सोडवलं तुला त्या हडळींच्या तावडीतून मी त्यांच्या समोर विचारच्याच रूप घेऊन तुला घाबरवत राहिलो पण त्या हडळींना अख्या सोसायटीचा नाश करायचा होता ती पत्र ती विधी सगळी त्यांची चाल होती या सगळ्याची सुरुवात त्या रात्री पासून झाली त्या विधी करत होत्या चित्रविचित्र मंत्र म्हणत होत्या मी या सोसायटीचा रक्षक आहे सोसायटीच्या रक्षणासाठी मला पिशाच्याच रूप घ्यावं लागलं त्या हडळी आपल्या या सोसायटीवर करणी करत होत्या मी पिशाच्या रूपात त्यांच्या समोर प्रकट झालो आणि त्यांना वाटलं की पिशाचे त्यांना वश झालंय त्याचभरात त्यांनी एका लहान निष्पाप मुलाचा माझ्या कर्वी बळी घेतला आणि आता या माझ्या हातून मी मृत्यू त्याच्या पिशाच्या रूपात प्रकट झाला सोसायटी वाचली होती पण त्या निष्पाप मुलाचा बळी केला होता मी इतका वेळ एका खंडरमध्ये चडकले होते याचे मला भानही नव्हते ते पिशाचे आता माझे गुलाम झाले होते बाहेर भयंकर पाऊस पडत होता कदाचित काकू आकाण तांडव करत होत्या त्यांनी त्यांचा मुलगा गमावला होता अर्थात हे कसं झालं यापासून त्याही अनभिज्ञा होत्या आता उरबडवून पडवून घेण्यापासून काहीही करू शकत नव्हत्या ते पिशाच्या आता अदृश्य झालं होतं वातावरण आता जरा प्रसन्न वाटत होतं मी अचानक त्या खोलीत परत आले त्या खोलीतली ती अडकळ तशीच होती जशी ती आधी होती ते भुयार आता कायमस्वरूपी नाहीसे झाले होते ती पत्र पानं जळून राग झाली होती सगळं शांत झालं होतं मी काही वेळ तशीच त्या खोलीत बसून राहिले मला आजीची प्रकर्षाने आठवण येत होती त्या बायकांच्या करणीमुळेच तिचाही बळी गेला होता गच्ची आता दडपणातून मुक्त झाली होती मी गंमत म्हणून आता स्वतःचा फोटो काढला त्या फोटोतून ती बाई मी हसत होती चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचा मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा